ठाणे वाहतूक पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान आणि नेत्रकर्ण तपासणी शिबिरामध्ये ठाणे महापालिका आणि परिवहन सेवेचे चालक आणि शासकीय वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या एकशे तेहतीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील अनेक अपघात हे वाहन चालकांच्या कर्ण आणि नेत्रविकारामुळे होत असतात या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत टीएमटी पोलीस कर्मचारी आणि शासकीय वाहनांवर काम करणाऱ्या चालकांच्या नेत्र कर्ण तपासणीचं आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकशे तेहतीस वाहनचालकांपैकी नव्याण्णव जणांना नेत्रविकारांनी ग्रासलं असल्याचं तपासणीत निष्पन्न झालंय यातील पस्तीस जणांना गंभीर स्वरूपाचे नेत्रविकार होते वाहन चालकाला नेत्र आणि कर्णविकार असल्यास अपघाताचं प्रमाण अधिक असतं परिवहन सेवेतील चालकांना अशा स्वरूपाचे आजार असल्यास अपघात होऊ शकतात आणि ते प्रवाशांच्या जीवावरही बेतू शकतं त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यातील एस टी व्यवस्थापक तसंच सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागांना पत्र पाठवलं असून त्यात सर्व कर्मचाऱ्यांचे नेत्र आणि करण तपासणी करण्याच्या सूचना केल्यात या शिबिरात शंभर पोलीस कर्मचारी आणि दहा चालकांनी रक्तदान केलं इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आधार फाऊंडेशनचे या शिबिराला सहकार्य मिळालं या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आयआयएमचे अध्यक्ष डॉ संतोष कदम उपस्थित होते